माझ्याकडून एक शब्द चुकून बोलला गेला तर इतका गाजावाजा करण्यात आला की मला एक दिवस यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर दिवसभर बसावं लागलं. बाकी नेते खूप काही बोलतात, मात्र त्यांचं झाकून ठेवलं जातं आणि आमचं मात्र वर वर करून दाखवलं जातं, असा टोला अजित पवारांनी लगावलाय. नाशिकमध्ये निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. एकदा एका छोट्या गावात बोलता बोलता एकच शब्द गेला, नको नको झाला. आजच्या राजकीय जीवनातली सगळ्यात मोठी घोषूक म्हणून आजचा दिवस सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत चव्हाणसाहेबांच्या समाधीवर मगर बसलो होतो, विचार करत होतो की ज्या चव्हाणसाहेबांना तुम्ही बिनविरोध निवडून दिलं, परंतु बाकीची काहीही बडबडतात त्यांचं कुणी काही दाखवत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.